लंकेला जाताना रामाना जो सेतू बांधला होता तो खरा असल्याचं अमेरिकेतल्या एका वाहिनीनं म्हटलंय. त्यासाठी अमेरिकेतल्या या वाहिनीनं वैज्ञानिक संदर्भ आणि पुरावे दिले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान जो सेतू आहे तो नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्या संदर्भातले शास्त्रीय पुरावे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना मिळाले. थहा सेतू जवळपास 7000 वर्ष जुना असल्याचा त्यांचा अंदाज आहे. उपग्रहाने काढलेल्या या सेतूच्या फोटोंचा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केलाय. नील आर्मस्ट्रॉंग नंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या नव्या अवकाश धोरणाला मान्यता दिली आहे. इतकंच नव्हे तर मंगळावर देखील अंतराळवीर उतरवण्याचा अमेरिकेचा मानस आहे. 1972 साली अपोलो यानातून नासाच्या अंतराळवीरांचं पथक चंद्रावर उतरलं होतं. ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे आता पुन्हा एकदा चंद्र आणि मंगळावर अंतराळ फेरी करणं नासाला शक्य होईल. अंतराळ संशोधनामध्ये अमेरिकेला पुन्हा एकदा मोठं स्थान मिळवून देण्यासाठी या धोरणाची मदत होणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. आकाशातून पडणारे तारे पाहायचे असतील तर आज रात्री नक्की जागे राहा. आज मध्यरात्री मोठ्या प्रमाणात उल्कावर्ष होणार आहे. जेमिनिडस असं या घटनेचं शास्त्रीय नाव आहे. यावेळी एकाच वेळी अनेक उल्का पृथ्वीच्या दिशेनं झेपावतात. 13 आणि 14 डिसेंबरच्या मध्यरात्री हा उल्का वर्षाव होणार आहे. जगभरातल्या सगळ्या देशांमधून हा उल्का वर्षाव पाहता येईल. तो पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही. साध्या डोळ्यांना हा उल्का वर्षाव दिसणार आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये अशा प्रकारे उल्का वर्षाव होतो. चौदा डिसेंबरला गुजरात विधानसभेच्या 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 182 जागांच्या विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला 89 जागांसाठी मतदान घेण्यात आलं आहे. या प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. 89 जागांसाठी 851 उमेदवार मैदानात असून उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान घेण्यात येईल. प्रामुख्यानं शहरी भागात होत असलेल्या मतदानात अहमदाबाद, बडोदा, मेहसाणा, बनासकांठा यासह 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सी प्लेननं केलेल्या प्रवासावरून आता राजकीय वादळ उठलं. एका इंजिनाच्या विमानानं पंतप्रधानांसारखी अतिमहत्त्वाची व्यक्ती कशी काय प्रवास करू शकते असा सवाल काँग्रेससह सर्वच राजकीय विरोधकांनी उपस्थित केलाय. देशाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी फक्त 2 इंजिनाच्या विमानाने प्रवास करणं बंधनकारक आहे. पण पंतप्रधानांनी काल वापरलेल्या सी प्लेनसाठी एकच इंजिन वापरलं जातं, त्यामुळे पंतप्रधानांच्या जीवाला या विमानातील प्रवास धोकादायक ठरू शकला असता. त्यामुळे गुजरात काँग्रेसचे प्रमुख नेते अर्जुन मोटवाडिया यांनी या प्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. शिवाय मोदींनी निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधानांचे सुरक्षा नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप केला आहे. पण भाजपनं काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळून लावले. सी प्लेननं प्रवास करण्यात पंतप्रधानांनी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही असं भाजपचं म्हणणं आहे. अल्पेश ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या त्वचेचा रंग उजळावा यासाठी दररोज तैवानहून आलेलं 4 मशरूम खातात असा दावा केला आहे. यापैकी एका मशरूमची किंमत 80,000 रुपये असल्याचाही ठाकूर यांचा आरोप आहे. बनसाकांठा जिल्ह्यात ठाकूर यांनी एका जाहीर सभेत हा दावा केला आहे. आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्पेश ठाकूर यांनी केलेल्या दाव्यानं आधीच वादग्रस्त ठरलेल्या निवडणुकीला मशरूमची फोडणी मिळाली. श्रीनगर जम्मू काश्मीर इथं मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. जम्मू काश्मीर भागात तर गारांचा पाऊस होतोय. तर उत्तराखंडमधल्या केदारनाथ इथेही जोरदार बर्फवृष्टी होते. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. बर्फ बाजूला करत रस्ते सुरू करण्याचं काम जोरात सुरू आहे. पर्यटक मात्र या साऱ्या नैसर्गिक स्थितीचा अगदी मनमुराद आनंद लुटत आहेत. आता पाहूया काही राज्यातल्या बातम्या फास्ट. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या 3 दिवशी विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केलाय. विधान परिषदेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधक आणि सत्ताधारी वेलमध्ये उतरले. मोठा गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानसभेत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीसाठी विरोधकांनी दिवसाच्या सुरुवातीलाच गोंधळ घातला. कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी स्थगन प्रस्ताव मांडला, मात्र तोही विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यावर कामकाजातून बोंडअळी प्रकरणी विधानसभेतील लक्षवेधी पुढे ढकलली आणि विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार मुद्दाम बाजूला टाकतंय असा आरोप अजित पवारांनी यावेळी केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गोंधळात विरोधकांना समजवण्याचा प्रयत्न करा, शेवटी प्रतिष्ठेचा विषय न करता विरोधकांनी चर्चेला सुरुवात करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उद्या राज्यातल्या आणखी काय घडामोडींकडे फास्ट.
नाना पटोले यांच्या पाठोपाठ भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनीही बंडाचा अजेंडा खांद्यावर घेतलाय. विधानसभेत सत्ताधारी पक्षानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चर्चा करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावातून आशिष देशमुखांचं नाव वगळण्यात आलंय. त्यामुळे नाराज झालेल्या देशमुखांनी सभागृहात वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. सरकारवर टीका करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यापासून आशिष देशमुख चर्चेत आले. बोंडअळीबाबतची लक्षवेधी पुढे ढकलल्यानं देशमुख संतप्त झाले असून विरोधकांसोबत त्यांनीही वेलमध्ये घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर एका रोखपालानं राजरोसपणे लाखो रुपयांचा डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागदपत्रांमध्ये हेरफारी करून कॅशियर आर के निंबाळकर यांना जिल्हा परिषदेचा लाखो रुपयांचा निधी स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याचे पुरावेच झी 24 तासच्या हाती लागले. आरोग्य विभागाच्या या रोखपालानं 3 बँक खात्यांमधून गेल्या वर्षभरात 24 लाख रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दुर्धर आधार पीडितांच्या नावानं कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कर्ज आणि विम्याच्या कपातीचे लाखो रुपये या निंबाळकरनं दरमहा हडपल्याचं समोर आलंय. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या या रोखपालाला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे, कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला पाठिंबा दिलाय याची चर्चा आता सुरू झाली. या रोखपालाची सविस्तर चौकशी केल्यास कोट्यवधींचा घोटाळा उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जाते. माजी खासदार नाना पटोले आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन पटोले यांनी राजीनामा मान्य करण्याची विनंती केली. लोकसभा अध्यक्षांनी राजीनामा मान्य केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांनी लायकी काढण्यापेक्षा बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी कोणतं काम केलंय ते सांगावं. मी मागासवर्गीय असल्यामुळेच मुख्यमंत्री माझी लायकी काढू शकतात, त्यांना तसा अधिकार असल्याचा टोमणाही नाना पटोले यांनी लगावलाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या काळगोणवाडीमध्ये एका शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढायला लावल्यात. चंदगडच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुख्याध्यापिकेनं ही शिक्षा दिली. या शिक्षेमुळे विद्यार्थिनीची प्रकृती ढासळली. तिच्यावर कोल्हापुरातल्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कानूर बुद्रुक इथल्या भावेश्वरी संदेश विद्यालयात विजया चौगले इयत्ता 8वीत शिकते. 24 नोव्हेंबरला ती वही विसरली म्हणून मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी तिला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. विजयानं कशाबशा 300 उठाबशा काढल्या, पण त्यांचं मात्र तिचे पाय लटपडायला लागले. कसंबसं तिनं घर गाठलं. 2 दिवसांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यामुळे तिला कोल्हापुरातल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान संस्थाचालकांनी मात्र या संदर्भात केलेले आरोप फेटाळले. तर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे डीन यांनी मुलीला मोठा मानसिक धक्का बसल्यामुळे तिचे हात आणि पाय लटपट आहेत असं सांगितलं. मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चीट दिली आहे, त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळाला. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचं प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत सरकारनं सांगितलंय. झी 24 तासनं मुंबई बँकेतला कर्ज घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी चौकशीत बँक पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना क्लीन चीट देण्यात आली. या प्रकरणी बँकेतल्या अधिकाऱ्यांवर खापर फोडण्यात आले. मुंबई बँकेतील कर्ज प्रकरणांची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत कर्ज प्रकरणात तांत्रिक अनियमितता आढळल्यात. या अनियमित प्रकरणी बँकेचे 2 शाखा व्यवस्थापक निलंबित झाल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली, पण त्यावर शिवसेना आणि भाजपच्याच आमदारांनी सवाल उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांच्या वरद हस्ताशिवाय अधिकारी कसे निर्णय घेतील असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. नितीन आगे खून प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणारा अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, तसंच नव्यानं तपास करून खटला मुंबईतील सत्र न्यायालयात चालवला जावा अशी विनंती या याचिकेत करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली. सरकारी वकील साक्षीदारांना संरक्षण द्यावं अशी देखील मागणी करण्यात आली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा वनविभागातल्या भ्रष्टाचार प्रकरणातली ही बातमी आहे. गेल्या आठवड्यात झी 24 तासनं या तिन्ही वनपरिक्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी गेलेल्या घोटाळ्याचं वृत्त दाखवलं, पण अद्यापही चौकशीचे आदेश देण्याव्यतिरिक्त काही झालं नाही. केवळ किरकोळ कारवाईच्या नावाखाली करवीर परिक्षेत्रात एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. सांगली आणि साताऱ्यात तेही झालं नाही. दरम्यान पुरावे नष्ट करण्यासाठी सगळे कर्मचारी झटत असल्याचं वृत्त झी 24 तासनं आधीच दाखवलं. भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असतानाही वनविभाग याकडे दुर्लक्ष का करते असा सवाल या निमित्तानं विचारला जातो. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पुरवणी बंद करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना बरीच मोठी उत्तरं लिहावी लागतात, त्या अनुषंगानं त्यांना 37 पानांची मुख्य उत्तरपत्रिका पूर्ण तसंच कठीणच आहे त्यांना पुरवण्या लागणं स्वाभाविक आहे. मात्र पुरवणीमुळे उत्तरपत्रिकेच्या ऑनलाईन तपासणीत अडचणी येत आहेत, आणि याच कारणामुळे मुंबई विद्यापीठानं हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण हायकोर्टात देण्यात आलं.
सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा ब्रिजवर एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र या घटनेत टँकर चालक जखमी झाला आहे. टँकर चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या सहाय्यानं टँकर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाच्या खालून वाहतूक वळवली जाते. तसंच पाम बीच मार्गानं वाहतूक वळवली गेल्याच्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा दिसून येतो. आयुष्यातील लग्नाच्या गाठी जोडण्यासाठी मुहूर्त पाहत असतात, मात्र मुहूर्त काढूनही त्या मुहूर्ताच्या वेळेत जर लग्न झालंच नाही तर जोडप्यांबरोबर त्यांच्या नातेवाईकाने फटका बसतो. अशीच काहीशी अवस्था गेल्या 2 दिवसापासून ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात पाहायला मिळते. लग्नासाठी कुडग्याला बाशिंग बांधून बसलेल्या जोडप्यांचा लग्नाचा मुहूर्त चुकण्याच्या बऱ्याच घटना घडल्यात. 12 डिसेंबर असल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी नावांची नोंदणी केली होती. सोमवार आणि मंगळवार असे म्हणून 40 हून अधिक जोडप्यांची लग्न खोळंबली आहेत, मात्र नोंदणी करणाऱ्या कॉम्प्युटरचा सर्व्हर डाऊन झाल्यानं जोडप्यांचं नातेवाईकांचाही हिरमोड होतोय. येत्या काही दिवसात कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कल्याण आणि असनगाव दरम्यान मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून 4थी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तर कल्याण आणि बदलापूर दरम्यान 3री आणि 4थी मार्गिका बांधण्याचाही विचार MRVC ने सुरू केला आहे. नाशिकमध्ये आज सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळाली. धुक्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. गेले काही दिवस मुंबई आणि पुण्यातही धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळते. आता नाशिकमध्ये धुक्याचं साम्राज्य दिसलं. आता मिळाला रोहितनं झंझावती इनिंग खेळत नॉट आउट. 208 रनची इनिंग खेळली. त्याच्या वन डे करिअरमधील ही 3री डबल सेंच्युरी ठरली. धरमशाला वन डेत अपयशी ठरल्यानंतर त्यानं मोहली लंकन बॉलरची चांगली जुहाली केली. त्याच्या धडाक्यासमोर लंकन बॉलर्स आणि फिल्डर्स अक्षरशः हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. वन डे डबल सेंच्युरी झळकावणारा तो दुसरा कॅप्टन ठरला. त्याचप्रमाणे कॅप्टन रोहितची ही पहिलीच डबल सेंच्युरी ठरली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितकडे कॅप्टन्सीची धुरा सोपवण्यात आली आणि त्याचं कॅप्टन्स त्यांनी जी इनिंग खेळली ती धुवाधार डबल सेंच्युरी झळकावली. 153 बॉल्समध्ये त्यानं 308 रनची स्फोटक इनिंग खेळली आहे. त्याच्या इनिंगमध्ये 13 फोर आणि 12 सिक्सचा समावेश होता. दरम्यान रोहितनं आपल्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नी रितिका सचदेवला अनोखी भेट दिली. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेल नावाचं वादळ चांगलंच गोंगावलं. गेलनं नॉट आउट 146 रनची स्फोटक इनिंग खेळली. त्याच्या इनिंगमध्ये 18 सिक्सचा समावेश होता. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम आता गेलनं आपल्या नावावर केला. ख्रिस गेलनं 69 बॉल्समध्ये नॉट आउट 146 रनची इनिंग खेळत रंगपूर रायडर्स या आपल्या टीमला बांगलादेश प्रीमियर लीगचं अजिंक्यपद पटकावून दिलं. ढाक्याच्या शेरे बांगला स्टेडियमवर गेलच्या टीमनं ढाका डायनामिटचा 57 रन्स पराभव केला. दरम्यान T20 क्रिकेटमध्ये 20 सेंच्युरी झळकावणारा ख्रिस गेल एकमेव बॅट्समन ठरला आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार PV सिंधू आणि के श्रीकांत दुबई सुपर सिरीज फायनल्समध्ये आपला सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज आहेत. 2017चा बॅडमिंटन सीझन दोन्ही बॅडमिंटनपटूसाठी अतिशय चांगला होता. आता 2017 मधील बॅडमिंटन सीझनच्या अखेरच्या टुर्नामेंटमध्ये दोन्ही बॅडमिंटनपटूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. श्रीकांतनं या सीझनमध्ये इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन, डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं. तर सिंधूनं इंडिया ओपन, कोरिया ओपन, त्याचप्रमाणे तिनं ग्लासगो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडलही जिंकलं होतं. श्रीकांत आणि सिंधूला या टुर्नामेंटमध्ये सोपे ड्रॉ मिळाले, त्यामुळे सीझनच्या अखेरच्या टुर्नामेंटचा शेवट गोड करण्यास हे दोन्ही बॅडमिंटनपटू आतुर असतील. बॉलिवूडमध्ये नेहमीच स्टार वॉर बघायला मिळतं. 90च्या दशकात अजय देवगण आणि रवीना टंडन यांच्यामध्ये असाच वाद झाल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगते. अजय आणि रवीना रिलेशनशिपमध्ये होते, त्यावेळी अजयचा करिश्माकडे ओढा वाढू लागल्याचं लक्षात येताच रवीनानं अजयवर वाटेल तसे आरोप करायला सुरुवात केली होती. रवीनाचे सगळे आरोप अजयने तेव्हा फेटाळले होते. तसंच रवीनाला मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्लाही दिला होता. हा किस्सा अजयनं नुकताच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला. आता रवीना अजयवर काय पलटवार करते हे बघणं इंटरेस्टिंग आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा लक्स गोल्डन रोज अवॉर्ड्समधला गोल्डन लुक चाहत्यांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे. सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. मोनिशा जयसिंगनं तिचा मेकअप केला होता, तर संध्या शेखरनं तिची केशभूषा केली होती. पण या साऱ्याचा दीपिकाच्या ड्रेसशी फारसा मेळ नसल्यामुळे तिचा हा लुक फॅशन डिझास्टर ठरल्याचं म्हटलं जाते. या अजब गजब ड्रेसमुळे चाहत्यांनी दीपिकाला सोशल मीडियावर चांगलंच फैलावर घेतलं. बॉलिवूडमध्ये क्रिटी सॅननचे तारे सध्या 7व्या आसमानपर्यंत. अनेक बड्या मॅनरचे सिनेमे सध्या तिच्याकडे. आता अजून एक मोठा सिनेमा
कीर्तीला मिळालाय. दिनेश विजनच्या आगामी सिनेमात कीर्ती दलजीत दोसांजबरोबर झळकणार आहे. याआधी या जोडीनं राप्ता सिनेमा केला होता, पण या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर सपाटून मारकावा लागला होता. त्यामुळे या जोडीचा हा नवीन सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर काय मॅजिक दाखवतो ते बघणं उत्सुकतेत.